मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डियर यश. तुझ्या चंद्रमुखावर सतत हास्य राहो. तुला हा वाढदिवस सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाओ. हीच आई भगवती चरणी प्रार्थना. यश, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. शुभेच्छुक आजी बाबा, काका काकू, आई वडील, तसेच प्रियंका आणि ऋतुजा यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुळे येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. देशभरात 75व्या अमृत वर्षानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज दिनांक 19 नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिन कळवण तालुक्यातील सुळे येथील ग्रुप ग्रामपंचायतीत शौचालयाला महिलांनी रांगोळी काढून फुलांनी सजवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील सुळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान राबविण्यात येत आहे. आज सुळे येथील यशोदा भोये या वैयक्तिक लाभार्थी महिलेचे शौचालयाला फुलांची सजावट करून शौचालयासमोर रांगोळी काढून सुशोभित केले होते. यावेळी ग्रामस्थांना ग्रामसेविका श्रीमती देवका ठाकरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व यावेळी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी सांगितले की महाराष्ट्र संतांची भूमी आहे. अनेक थोर महात्मे महाराष्ट्रात घडून गेले आहेत, त्यापैकीच एक गाडगेबाबा होते. स्वच्छतेचे महत्त्व सर्वप्रथम गाडगेबाबा यांनी समाजाला करून दिले. त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावरची घाण साफ केली. रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली व त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जीपशाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत कार्यालय, वैयक्तिक शौचालय विशेष अभियान राबविण्यात आले होते. यावेळी सरपंच चंद्रकांत गवळी, उपसरपंच उत्तम बागुल, ग्रामसेविका श्रीमती देवका ठाकरे व ग्रामस्थ यांच्यासह यावेळी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात सर्वच ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. जीपशाळेच्या शौचालयाचीही रंगरंगोटी करण्यात आली. तसेच गावातील घरांच्या भिंतीवर स्वच्छताबाबत संदेश देण्यात आले आहेत व शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास बसल्याने गावात मोठ्या प्रमाणात रोगराई फैलावते. परिणामी गावातील लहान मुलांपासूनच सर्वांनाच अनेक साथीच्या रोगांचे शिकार व्हावे लागते. त्यामुळे सर्वांना शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त केले व गाव रोगमुक्त झाले पाहिजे अशी जनजागृतीही यावेळी करण्यात आली. रेनबो न्यूज करता शाहू चव्हाण, मोहबारी, कळवण. आज जागतिक दिन शौचालय आज सुळे येथे आम्ही मोठ्या धूमधामात साजरा केलेला आहे व त्यानुसार आम्ही जनतेसाठी आमच्या गावातल्या लोकांना स्वच्छताची व शौचालयाची काय किंमत आहे त्या आम्ही गावागावामध्ये लोकांसाठी आम्ही सगळ्यांना त्याची सूचना दिलेली आहे. त्या माध्यमातून रोगराई वाढू नये, रोगराई आपल्यामध्ये पसरू नये याच्यासाठी आम्ही सूचित केलेलं आहे गावकऱ्यांना. आणि RR आभा सुंदरगाव या योजनेतून आम्ही प्रत्येक भिंतीवरती स्वच्छताची म्हणे, स्वच्छताविषयी जनजागृती, एक गाव एक कलर या ठिकाणी आम्ही सुळे गावामध्ये लावलेला आहे. यामध्ये आम्हाला शासनाने पुरेपूरपणे लक्षात घेऊन आमचा तालुक्यामध्ये एक नंबर कसा येईल हाही आमचा प्रयत्न चालू आहे. आणि यामध्ये कोणत्याही पद्धतीचा दुधाभाव होऊ नये ही माझ्या सरपंचाकडून व ग्रामस्थांकडून विनंती आहे. कारण की ग्रामस्थ व सरपंच या ठिकाणी जवळजवळ 3 महिन्यापासून कष्ट घेत आहे, त्या कष्टाचा फळ मिळावा यासाठी सगळे ग्रामस्थ, एक एक घरातले कुटुंब या स्वच्छतेसाठी सगळेही पुढाकार घेत आहेत व ग्रामस्थ यांनी सांगितले की आपला गाव कसा स्वच्छ होईल, आपलं घर, आपले अंगण स्वच्छ ठेवावे, हे सूचना आम्ही गावामध्ये दिलेल्या आहेत. यासाठी शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की आपण कोणताही तफावत न करता गावाची सुंदरता, गाव स्वच्छ असेल त्यांना पहिले बक्षीसाठी आपण द्यावे ही आमच्या सुळे ग्रामस्थ व सुळे ग्रामपंचायतमार्फत
विनंती आहे, या ठिकाणी कोणताही दुदाबा होऊ नये हीच माझी अपेक्षा। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डियर यश, तुझ्या चंद्रमुखावर सतत हास्य राहो, तुला हा वाढदिवस सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाओ, हीच आई भगवती चरणी प्रार्थना। यश तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000। शुभेच्छुक आजी बाबा, काका काकू, आई वडील, तसेच प्रियंका आणि ऋतुजा यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा।